ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या कुटुंबियांवरती नाशिक पोलिसांकडून दबाव टाकला जात आहे, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर नाशिकमधील जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली. त्यांना काय सांगाल अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे? अतिशय त्यांनी जो काय आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे. त्याचं कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच स्वरूपाचं कारस्थान सत्ताधारी पक्षाने केलं होतं. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना कारण नसताना तडीपारीच्या नोटिसा काढल्या, जिल्हाप्रमुखांना देखील त्यावेळेस अडकवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आत्ता लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील अशाच स्वरूपाचं षडयंत्र सुरू आहे. आमच्या कानावर आलेलं आहे, राऊतसाहेबांच्या कानावर ते गेलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आम्ही सांगतो की तुम्ही जर सत्तेचा दुरुपयोग अशा पद्धतीने करणार असेल, आमच्या जिल्हाप्रमुख किंवा त्यांच्या फॅमिलीला अटक करण्याचा प्रयत्न करणार असेल तर या ठिकाणी शिवसेना स्वस्थ बसणार नाही, गप्प बसणार नाही. आम्ही निश्चितपणे मोठं आंदोलन या ठिकाणी होऊ, कारण आमच्याकडे दुसरं कुठलंही शस्त्र नाही आहे आंदोलनं सोडून, त्यामुळे आम्ही आंदोलन करू. नक्कीच, आपल्यासोबत माजी आमदार वसंत गीते देखील आहेत. भाऊ, काय सांगाल? मागच्या काही काळात जर आपण बघितलं आपल्या कार्यालयाचं अतिक्रमण देखील काढण्यात आलं, त्यावेळी देखील अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो आपल्याकडनं करण्यात आला होता की राजकीय आरोपात नाही सगळं केलं जातं. आता पुन्हा एकदा सुधाकर बडगुजर यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला, काय सांगाल? नाही, निश्चितपणे गेले 8-10 दिवसापासून संपूर्ण शहरामध्ये वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत, वेगवेगळ्या मुलांना उचललं जात आहे, खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. आमचं म्हणणं असं आहे, गुन्हेगार असेल त्यांना पाठीशी घालू नका, परंतु राजकीय सुडापोटी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल त्याचा अनुभव आम्हाला लोकसभेमध्ये आला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस काढली गेली होती, त्यांची त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिल्यानंतर ती थांबली गेली. अनेक विभाग प्रमुख, अनेक शाखा प्रमुख यांनाही तडीपार त्या ठिकाणी केलं गेलं होतं. म्हणजे ज्या ज्यावेळेस निवडणुका जवळ येतील त्या त्या टायमाला हे सुडाचं राजकारण लोकशाही आघाडी सरकार करतं आहे, त्याच्यामधले नाशिक शहरातले आमदार आहेत, त्याच्यामध्ये गृहमंत्री आहेत, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी सर्वेमध्ये त्यांचे उमेदवार दिसत नाहीत त्या त्या ठिकाणी संभाव्य उमेदवारावर या अशा पद्धतीने कारवाई केली जाते. नक्कीच, आपल्यासोबत महानगर प्रमुख देखील आहेत. अण्णा, काय सांगाल? ज्यावेळी निवडणुका येतात अशा पद्धतीची कारवाई ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांवरती केली जाते अशा पद्धतीचा आरोप देखील केला जातो आहे, त्याचप्रमाणे आम्ही आंदोलन करू असा देखील इशारा आपल्या पदाधिकाऱ्यांनी दिला, काय सांगाल? खरं तर राजकीय कार्यकर्ते जे आमच्यासारखे आहेत त्यांनी कुठं एखाद्या पक्षाबरोबर जर निष्ठावान असेल तर आता तो गुन्हा वाचतो, गुन्हेगार आहे का काय अशा पद्धतीचे भावना या ठिकाणी ह्या सत्ताधारी पक्षामध्ये झालेली आहे. प्रत्येकाच्या निष्ठा असतात, प्रत्येकाचे इथिक्स असतात आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर आम्ही सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहोत आणि निष्ठावंत असल्यानंतर त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचा प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजय झाला आणि त्यानंतर तो विजय बघता त्या ठिकाणी या सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची पायाखालची वाळू सरकारी लागलेली आहे आणि म्हणूनच आता संभाव्य जे काही निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका असेल, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, याच्यामध्ये जे काही संभाव्य उमेदवार आहे त्यांना गेल्या काही दिवसापासून आता हे माहिती आहे का हे उमेदवार असू शकतात आणि ते उमेदवार चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचत आहे. जनतेचा कौलसुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि निवडून येण्याचे चान्सेस या उमेदवारांचे आहेत आणि म्हणूनच याचा जागा धरून या षडयंत्रामध्ये त्यांना सहभागी करून, कट कारस्थानामध्ये त्यांना सहभागी करून त्यांना कुठेतरी डॅमेज करायचं, त्यांना कुठेतरी त्यांच्यावरती कारवाई करायच्या आणि अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये हे जे काही कृत्य आहे हे लांछनास्पद आहे. शिवसेना हे कधी खपून घेणार नाही, कारण शिवसैनिक हा रक्ता हाडामासाचा शिवसैनिक, 80% समाजकारण, 20% राजकारण करून आमच्या कोणी बापदादे राजकारणामध्ये नव्हते, त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही नाही. आमची निष्ठा ही आमच्यासाठी फार मोठी ॲसेट आहे आणि ते काम घेऊन आम्ही काम करत असतो. असे आघात आमचे यापूर्वी पण झालेले आहेत आणि त्याची आता आम्हाला सवय झाली, परंतु हे जे काही कृत्य झालेलं आहे, आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर असतील, वसंतभाऊ गीते असतील, हे संभाव्य उमेदवार आहेत आणि हे 100% निवडून येणारे उमेदवार आहेत, मग यांना कुठेतरी डॅमेज करायचं, अशा पद्धतीचा एक बाहू तयार करायचा आणि दबावतंत्राखाली जे काही प्रकरण सुरू आहे, गुन्हेगारांना पाठीशी कधीही शिवसेनेने घातलेलं नाही, शिवसेनेने कधीही गुन्हेगाराची बाजू घेतली नाही, भविष्यातही घेणार नाही. अण्णा, तुम्ही म्हणतात की निवडणुका जवळ येत आहेत, विधानसभा त्या अनुषंगाने ही कारवाई केली गेली जात असल्याचा आरोप करतायत, मात्र ह्या विधानसभा निवडणुका आहेत यामध्ये काही स्थानिक आमदारांसाठी सहभाग आहे असं आपल्याला काय म्हणायचं? आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांनी त्या ठिकाणी ती भूमिका मांडलेली आहे, त्याच्यावर मी बोलणं उचित नाही, परंतु जे काही दिसतंय, जे ऐकायला येतंय, आमचं नाशिक शहर हे संवेदनशील एक
धार्मिक वारसा असलेले शहर आहे, यांत्रिक वारसा असलेले शहर आहे, आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आमच्या कानावरती येत असतात, लोक चर्चा करतात, मीडियाच्या काही प्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा अशा गोष्टी ऐकायला येतात, परंतु त्याच्यावरती आमचे नेते बोललेले, आमचे नेते जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे, आणि शिवसैनिक ते करतीलच. परंतु आत्ताचं जर आपण बघितलं, आज अंकुश शेवाळे जे काही आरोपी केलेले आहेत त्यांना आता कोर्टामध्ये आणलेलं आहेत. कोर्टामध्ये त्यांनी काही लोकांना सांगितलं की मला प्रचंड मारहाण होते, माझ्याकडनं त्या ठिकाणी नको नको त्या त्या गोष्टींचे मला माझ्याकडनं बॉदर्शन आणताय आणि माझ्याकडनं ते वधून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे कुठंतरी स्वतः तो आरोपी ज्याला बनवताय तो या कोर्टात आत्ता सांगतोय, आणि हे याच्यावरून स्पष्ट होतं की हे दबावतंत्र सुरू आहे. या दबावतंत्राला शिवसेना ही कधीही घालणार नाही. आपण बघितलं या ठिकाणी अशा पद्धतीने ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत, आणि या दबावतंत्राला कधीही शिवसैनिक भीक घालणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली. कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन अवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.